सबस्क्राइब करा सरपंच व्लॉगच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. आज कल तन्हा मैं कहा हूँ साथ चलता है, उसकी हमें आदत होने की आदत हो गई. वो जो मिला है जब से उसकी सोहबत हो गई. एक जरा मासूम से दिल की आफत हो गई. सुन ले जरा, सुन ले जरा, दिल ने कहा आज कल तन्हा मैं कहा हूँ. थैंक यू सर. नेक्स्ट शिंदे मैं गाना म्हणत सरांनी कॉपी केली आ. मला गाणं म्हणता येत नाही, पण एक गाणं वाजत होत, गाणं गात होती लोक. हॅलो हॅलो, मी पकडत तुमचं, मी दोन पकडत. वेगवेगळे एकच गाणं वेगवेगळ्या ठिकाणी गायलं कसं जात त्याचा एक नमुना मी सादर करतोय. गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे गाण्याचं नाव गाण्याचं बोल असं आहे नेहमीप्रमाणे, मी ते त्या आवाजात नाही म्हणत. जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या ना कर तू है मेरी किरण. हे गाणं आरतीच्या ठिकाणी चालू होतं, आरती चालू होती. जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या तू हा कर या तू ना कर तू है मेरी किरण. हे गाणं पुढं लग्न मंडपात जातं आणि गाणं सुरू होतं. जादू तेरी नजर तू खुशबू तेरा बदन तू हा करिया तू ना कर तू है मेरी किरण. शुभमंगल. हेच गाणं पुढं जातं आणि लावणी चालू असते तिथं आणि लावणीच्या ठिकाणी जात. जादू तेरी नजर ग खुशबू तेरा बदन ग ग ग ग ग तू हा कर या ना कर तू है माझी किरण ग ग ग ग ग. हेच गाणं पुढच्या साईडला धनगर नृत्य करत असतात आणि त्यांच्याजवळ जातं, त्यावेळेला गाणं सुरू होतं. जादू तेरी नजर ग खुशबू तेरा बदन ग तू हा कर या ना कर तू है मारी किरण ग ग ग ग ग. धन्यवाद. थँक्यू. नेक्स्ट आणि मुलांच्या मनातली एक गोष्ट बोलणारी. सर मग अशी आभास हा गाणं म्हणले त्यावर मला सुचलं मुलांच्या मनातला त्रास आहे नेहमीचा. अभ्यास हा काय त्रास हा खेळतो आम्हा खेळतो तुम्हा अभ्यास हा अभ्यास हा. वा 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 क्या क्रिएटिव्हिटी आहे सर, एक नंबर. नेक्स्ट नेक्स्ट सर. मॅम मॅम गायकवाड सर गायकवाड सर गायकवाड सर सर आणि सुरेश भटांची गजल आहे त्या अगोदर सांगतो. काही गजल सुखाच्या आहेत काही गजल दुःखाच्या आहेत, बऱ्यापैकी गजल या दुःखाच्याच आहेत, परंतु गजल मध्ये प्रत्येक वेळेस ती म्हणजे प्रेयसीच असते असं नाही. ती म्हणजे मैत्रीण असू शकते, आई असू शकते, बहीण असू शकते, मित्र परिवार कोणीही असू. गजल मेल्यावरी जगाचे आभार मानले मी, मेल्यावरी जगाचे आभार मानले मी, मेल्यावरी जगाचे आभार मानले मी.
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी मेल्यावरी जगाचे आभार मानले मी जाऊ दिले मला हे उपकार मानले मी तेव्हा जरी जरासा होतो जिवंत होतो तेव्हा जरी जरासा होतो जिवंत होतो सारेच श्वास होते सारेच श्वास होते उपचार मानले मी मेल्यावरी जगाचे आभार मानले मी जाऊ दिले मला हे उपकार मानले मी होत्या सुन्या घरांच्या भिंती विवंचनांच्या होत्या सुन्या घरांच्या भिंती विवंचनांच्या शेजारच्या बिळांना बाहेरच्या बिळांना शेजार मानले मी मेल्यावरी जगाचे आभार मानले मी प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो प्रत्येक तोतयाला प्रत्येक तोतयाला अवतार मानले मी मेल्यावरी जगाचे आभार मानले मी आयुष्य संपताना इतकीच खंत होती आयुष्य संपताना इतकीच खंत होती काही भिकारड्यांना शे काही भिकारड्यांना दिलदार मानले मी मेल्यावरी जगाचे आभार मानले मी थँक्यू सर माझ्या पराभवाची समजूत घातली मी माझ्या पराभवाची समजूत घातली मी जे वार खोल गेले ते यार मानले मी मेल्यावरी जगाचे आभार मानले मी जाऊ दिले मला हे उपकार मानले मी इकॉनॉमिक्स आवडत नाही होय आता कसं आहे हॅलो सर प्लीज सर्वांना एक आठवड्याभर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर सर्वांच्या आवडतं एक गीत सादर करतो लोककलेतलं आहे मला भरलं तुझं वारग मला अंधार झाल्यासारखं वाटतं हे मला भरलं तुझं वारग मी तुझा उमेदवार ग मला भरलं तुझं वारग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटई जवा भक्तीस तू माझ्या क जवा भक्तीस तू माझ्या क मला अंधार झाल्यासारखं वाटत जवा भक्तीस तू माझ्या क मला अंधार झाल्यासारखं वाटत हे तू आवाज देता मी राखीन पक्ष ग तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझ पक्ष ग हे तू आवाज देता मी राखीन पक्ष ग तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझ पक्ष ग मी दमलं माग लागून रात काढली जागून मी दमलं माग लागून रात काढली जागून तू दिसली नाही कि मनात या भीतीच वार सुटत जवा भक्तीस तू माझ्या कवा भक्तीस तू माझ्या कव मला अंधार झाल्यासारखं वाटत जवा भक्तीस तू माझ्या कव मला अंधार झाल्यासारखं वाटत हे तुझ्या माग माग किती गोळतात गोंड ग पण माझ्या कावजा तरवला झेंडा ग मी तुझ्यासाठी तडपड प्रेमात मी सडपड पड किती अवघड मनाला मन दचकून उठत जवा भक्तीस तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटत जवा भक्तीस तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटत
धन्यवाद. प्रवास आज्ञापक्य असा बर आता मोबाईल ला काय म्हणतात सांगाल का कोणी. भ्रमणध्वनी सोपं आहे. आणि तेच कॉम्प्युटरला संगणक. ट्यूबलाईटला काय म्हणतात. प्रकाश विद्युत नळकांडी असं म्हणजे नळकांडी राईट. हा अजून काहीतरी शब्द होता. सिग्नल ट्रॅफिक सिग्नल नाही. बरोबर आहे. कोणी सांगितलं. शिंदे सर वाहतूक नियंत्रक आहे त्याचं. अगर किसने अपने टीचरों से कुछ पूछ बर विद्यार्थ्यांपैकी शिक्षकांना काही विचारायचं आहे का कोणाला. कोई क्वेश्चन. नाही मॅम. मॅम सर रोजच तुम्हाला काही ना काहीतरी विचारतात. विद्यार्थ्यांना आज संध्या काहीही विचारू शकतात. काही म्हणजे सिलेबस सोडून. कोणी आहे का काही क्वेश्चन करणार. कधी नाही. खूप रिक्वेस्ट केली मी शेख मॅम ना आता बोलतात. थँक्यू थँक्यू मॅम. प्लीज मगासपासून हा कार्यक्रम सगळ्यांनी एन्जॉय केला. त्या कार्यक्रमासाठी मला आता थोडंसं सांगावं वाटतं. तुमच्यासाठी फक्त हे दोनच लाईन फक्त मी सांगणार आहे. ग्लास में ग्लास काच का ग्लास आपका ये प्रोग्राम एकदम फर्स्ट क्लास. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. मॅम तुम्हाला कसं वाटलं. मॅमला आता असं झालंय की मी आता माझ्या कन्येला सुद्धा जॉनी जॉन नाही शिकवणार. थँक्यू थँक्यू. मॅम तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू थँक्यू. तुम्ही. थँक्यू मॅम. एक्सलंट प्रोग्राम आहे. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आम्ही पण खूप एन्जॉय केला. थँक्यू थँक्यू मॅम. मॅम मॅम तुम्ही गाणं खूप छान म्हणता असं कळलं. एक दोन लाईन मॅम मुलांसाठी दोन लाईन. उद्याच्या लेक्चर मध्ये तू बाहेर जाणार आहे पहिल्यांदा. मॅम एक दिवस तुझा क्लास घेणार आहेत बघ. मॅम दोन लाईन. थँक यू थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. प्लीज मॅम प्लीज बसा. थँक्यू. पूजा माईक थोडं जवळ दे आणि किती होईल असतो. पूजा 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 कोणतं गाणं आहे. Okay, thank you, thank you, thank you.
लोग कहते हैं पागल तू मैं ये भी न जानू दिल लुटाया है मैंने अब किसी की न जानू चैन दे करके मैंने बेचैनी आई ली है नींदे उड़ा के मैंने तुमसे वफा की है कसम की कसम है कसम से ओके थैंक यू सो मच बैठ के पूछ लीजिए अगर इसमें डांस होता कैसा था मिले तुम हम बाद में सब करने वाले हैं किस्मत की लकीरों से तेरी चाहता मैं कितना तड़पे है सावन भी कितने तुझ बिन बरसे हैं जिंदगी मेरी सारी सो आमचं चॅनल आहे सरपंच व्लॉग मी अजून एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि मला एक सांगायचं तुम्हाला आज आपल्या इथे पंजाब मूवीचे एक स्टार आहेत ज्यांनी आत्ताच अक्षय कुमार सोबत एक फिल्म केली केसरी सो अक्षय कुमार बरोबर को स्टार आहेत मिस्टर रिम्पल रिम्पल प्लीज कम जोरदार टाळा वाजवा त्यांच्यासाठी खूप उशीर झाला बसले ते थँक यू सो मच रिम्पल यहां आने के लिए आपको कैसा लगा ये शो मुझे बहुत अच्छा लगा बोल ये शो बहुत अच्छा है हिंदी में बोलना हिंदी मैंने हालांकि मुझे समझ में नहीं आया क्या बोल रहे हैं कई सॉन्ग तो मुझे समझ में नहीं आए क्योंकि मराठी मुझे आती नहीं और वैसे हिंदी आती है तो हिंदी में कुछ ना कुछ समझ में आता है तो इस चैनल को आप लोग सब्सक्राइब करना ठीक है कमेंट्स करना ठीक है और ज़्यादा से ज़्यादा शेयर करना थैंक यू सो मच और हमारी एक मूवी आ रही है मेरी अक्षय कुमार के साथ धर्मा प्रोडक्शन करण जोहर ने प्रोड्यूस की है और 21 मार्च को ये फिल्म रिलीज हो रही है केसरी जो कि बैटल ऑफ सारागेड़ी आपने कहानी सुनी होगी सभी ने अगर नहीं सुनी तो YouTube पे सर्च कर लेना बैटल ऑफ सारागेड़ी उस कहानी के बेस्ड है ठीक है थैंक यू सो मच थैंक यू सो मच रिम्पल यहाँ आने के लिए थैंक यू सो मच थैंक यू सो मच थैंक यू सो अभी यहाँ पे हम सब लोग डांस करने वाले हैं सो रेडी शिक्षकांनी डांस करायचं काय हरकत नाही Thank you so much!
हाय हॅलो गाइज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर शो. आपको हमारा शो कैसे लगा? जर आमचा शो आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. तुम्हाला हीच मजा जर तुमच्याही कॉलेजमध्ये घ्यायची असेल तर प्लीज 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 कमेंटमध्ये तुमच्या कॉलेजचं नाव आम्हाला सांगा. आमची टीम आहे ती तुमच्या कॉलेजमध्ये संपर्क करेल आणि लवकरच हीच धमाल मस्ती मजा घेऊन आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये येतोय. नक्की येणार आहे. पक्का आहे भाई, पक्का आहे. हा भाई, वही बोला मैंने मराठी. चल चल चल.